मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। भाजप प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना भाजप ट्रान्सपोर्ट सेल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलखोल मेळाव्याचे आयोजन वांद्रे येथील रंगशारदा ऑडिटोरियम येथे करण्यात आले, ज्यात रिक्षा वाहतूक तसेच अवजड वाहतूकदारांकरिता शासनाच्या योजना कोणत्या प्रकारच्या असू शकतात याचे वाहतूकदारांना संबोधण्यात आले। त्याचप्रकारे त्यांच्या न्याय हक्काकरिता नवभारतीय शिववाहतूक संघटना तत्पर असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। या पोलखोल मेळाव्याला माजी शिक्षण मंत्री व वांद्र्याचे स्थानिक आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार, नामदार नितेश राणे, भाजपा ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख, भाजपचे JP अग्रवाल तसेच वाहतूक संघटनेचे सदस्य उपस्थित होते। यावेळी भाजपा ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख यांनी वाहतूकदारांकरिता आपण सदैव तत्पर असून वेळ पडल्यास आपण रस्त्यावरही उतरू असे म्हणतानाच येत्या 26 जूनला वाहतूकदारांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले। हे लोक बैठे हुए थे, उनके मन में कुछ ना कुछ दुख था, परेशान था, इस सरकार के अंदर उनके चेहरे पे हंसी कब आई, वो खुश कब हो गए। मैंने अपनी बात रखी, मैंने दोनों तरीके की बात रखी, कभी कोई अलग मुद्दा लेके बात कर रहा है, कोई अलग मुद्दा लेके बात कर रहा है, लेकिन रोजी का मुद्दा लेके कौन बात कर रहा है, इनकी रोटी रोजी कौन देखेगा, इनके परिवार के बारे में कौन सोचेगा, हर कोई अपनी अपनी बात रख रहा है। लेकिन हम इस देश के अंदर रह रहे हैं, इस शहर में रह रहे हैं, हम टैक्स भर रहे हैं, हम टैक्स पेयर हैं, उसके बाद हमारे पे ये तकलीफ है, तो ये इस चीज़ का कौन वो करेगा। कोई करप्शन के अंदर जेल जा रहा है, कोई पैसे करोड़ों रुपए लेने में जेल जा रहा है, कोई अंडरवर्ल्ड से संबंध रख के जेल जा रहा है, तो यही सब देखेंगे क्या? ऐसे मंत्रियों के ऊपर एक्शन क्यों नहीं लिया जाता है और ऐसे गरीबों के ऊपर न्याय क्यों नहीं दिया जाता है? तो इनको न्याय दिलाने के लिए हाजी अरफाज शेख संघर्ष करेगा। हमने एक मशाल मोर्चा किया था कुछ दिन पहले, रिक्शा टाली टैक्सी चालकों का भाग, हमारा भाड़ा बढ़ना हमारा हक है। हकीम समिति की घटाओ समिति की जो निर्णय है उसकी कमेटी कहती है कि हर साल बढ़ना चाहिए, लेकिन वो पैसे लेने के लिए भी हमको संघर्ष करना पड़ा। हमने एक मशाल यात्रा मशाल मोर्चा निकाला और मशाल यात्रा के अंदर ऐसा हुआ कि मोर्चा निकालने के लिए हमने कहा कि सारे रिक्शा चालक टैक्सी चालक आधे कपड़े के अंदर रस्ते पर चलेंगे, रस्ते पर भागेंगे। जैसी सरकार ने सुना और उनको रिक्शा वालों को 3 रुपया और टैक्सी वाले को 5-5 रुपये बढ़ाने का काम किया, ये वाहतूक संघटन की बहुत बड़ी जीत रही। उसी तरीके से अगर संघर्ष करना पड़े कि हाजी अरफाज शेख पूरे महाराष्ट्र को संघर्ष करेगा और रिक्शा टैक्सी चालकों को न्याय दिलाने के अंदर कामयाबी रहेंगे। मेलों के अंदर 26 तारीख को आने वाले जून को मैं वाहतूक संघटन की जो बरकास आज ये जितने भी लोग नज़र आ रहे थे, कोई पदाधिकारी नहीं थे, ये सब सभासद आए थे, हमारे मेंबर आए थे, पदाधिकारियों का मेड़ावा नहीं था। पदाधिकारी की डिक्लेरेशन 26 जून को होगी, उसके बाद जगह पे जहाँ जरूरत पड़े वहाँ हम घंटा नाद करेंगे। JP अग्रवाल आणि प्रवीण आखाडे यांनी उपस्थितांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच भाजप ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अनेक वाहतूकदारांना फायदाच होणार असल्याचे JP अग्रवाल यांनी यावेळी म्हटले। नव भारतीय वाहतूक संघटना जी वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव महाराष्ट्रामध्ये ही संघटना आहे, तसंच भाजपा ट्रान्सपोर्ट सेल ह्या दोन्ही संघटनेचे जे अध्यक्ष आहेत हाजी अरफाज शेख, ह्यांनी मागील 2 वर्षापासून कोरोना पिरियडपासून तर आत्तापर्यंत त्यांनी वाहतूकदारांच्या अंगलटी येणाऱ्या समस्या ह्या एवढ्या बिकट समस्या होत्या की त्या वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना बोलूनसुद्धा किंवा जे अनिल परब मंत्री महोदय त्यांना बोलूनसुद्धा त्याच्यावर काही तोडगा निघत नव्हता। म्हणून ही पोलखोल सभा घेणं गरजेचं होतं। पोलखोलचा अर्थच आहे की सरकारने जे झोल केलेत त्याचा आज पोलखोल सभा माननीय हाजी अरफाज शेख साहेबांच्या नेतृत्वात घेण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी पूर्ण जेव्हापासून ही महाविकास आघाडी सरकार आली आहे ही पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये अपयशी ठरलेली आहे। कोरोनामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की लोक मरत होते, सगळ्यात जास्त संख्या महाराष्ट्राची होती। आता कसं तरी 2 वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, संपलेला नाही कमी झालेला आहे, पण सर्वात जास्त जर सेवा कोणी दिली असेल स्वतःची जीवाचे पर्वा न करता तर हे वाहतूकदार आहेत। लोकांना गावी जायचं आहे, ड्रायव्हर आणि कंडक्टर वाहतूकदार आपला जीव धोक्यात घालून सगळ्या लोकांना गावी घेऊन जायला तयार आहे। रिक्षा चालक त्याच्या घरी 5 मेंबर आहेत, 4 मेंबर आहेत, 6 मेंबर आहेत, तो स्वतःचा जीव धोक्यात घालून सकाळी रिक्षाला किक मारायचा आणि लोकांना सुरक्षित त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचा। संध्याकाळी तो आल्यानंतर त्याला इतकी भीती असायची की मला कोरोना झाला आहे किंवा माझ्या परिवाराला होणार नाही, परंतु
असंख्य असे जे रिक्षा चालक आहेत, टेम्पो चालक आहेत, बस चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत, ह्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये लोकांची सेवा केली. आणि आज हे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या ज्या रिक्षा पासिंगला जातात किंवा टॅक्सी पासिंगला जातात, टेम्पो पासिंगला जातात, टेबलाखाली 2,000 रुपये त्यांच्याकडून घेतात, ह्यांना लाज कशी वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार ही पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे फेल झालेली आहे. आणि खरं तर सगळ्यात जास्त जो बाधित झालेला आहे ह्या कोरोना काळामध्ये आणि हा महाविकास आघाडी सरकारच्यामुळे तर तो झालेला वाहतूकदार. कॅमेरामन विजय खरालकर सह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता.